नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे। आज आपण करूया मैत्री गणिताशी। इयत्ता 5वी ची कार्यपुस्तिका आहे, यामधील 2 नंबरचा चॅप्टर संख्यांशी मैत्री पान नंबर 4 वरील स्वाध्याय सोडवणार आहोत। या अगोदरचे सर्व स्वाध्याय आपण ऑलरेडी सोडवलेले आहेत आणि पुढचेही स्टेप बाय स्टेप आता सोडवत आहोत। चला तर मग आज सुरुवात करूया पान नंबर 4 वरील स्वाध्याय सोडवायला। चित्रातील संख्यांचे दिलेल्या चौकटीत अक्षरात लेखन कर। दिलेली संख्या आहे, तिचं अक्षरामध्ये लेखन करायचं आहे। ती संख्या डॉटच्या स्वरूपात दिलेली आहे, ती आपल्याला सहज ओळखायला येते। तिचं फक्त अक्षरामध्ये लेखन इथे करायचं आहे। तर ही संख्या आहे 75085, म्हणून इथे लिहायचं आहे 75085। कारण इथं हा 0 नाही तर 8 आहे। 75085 ही काय आहे, संख्या आहे। त्यानंतरची संख्या आहे बघा 46806। त्यानंतरची बघा इथे संख्या दिसत आहे 24416। 24416 जेव्हा अशी डॉटमध्ये नंबर असतात तेव्हा शक्यतो 0 आणि 8 मध्ये कन्फ्युजन होतं। त्याच पद्धतीने तुमच्या 6 मध्ये देखील कधी कधी कन्फ्युजन होतं। ते फक्त डॉट व्यवस्थित बघा, तुमचे नंबर चुकणार नाही। इथे बघा सगळे 9999 दिसत आहेत। संख्या आहे 99005। 5 अंकी सर्वात मोठी संख्या दिलेली आहे 99999। त्यानंतरची संख्या बघा इथे वॉचमध्ये दिसत आहे तुम्हाला, अगदी छोट्या अक्षरात आहे लाल कलरच्या, ती संख्या आहे 13,56,410। 13,56,410। त्यानंतर बघा तुम्हाला खाली एक प्रश्न दिलेला आहे, आणखी तो देखील आपण इथे सॉल्व करूया की कोविड-19 लसीकरण अंतर्गत एका जिल्ह्यातील विविध केंद्रावर पहिल्या टप्प्यांमध्ये झालेले लसीकरण दिले आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिही। तर केंद्र दिलेले आहेत क्रमांक आणि लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या खाली दिलेली आहे, आणि त्यावर आधारित 2 प्रश्न दिलेले आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत। हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे आणि ती पुरेशी आहे, ती वाचून तुम्ही सहज प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात। तर बघा पहिला प्रश्न काय आहे, सर्वात जास्त लसीकरण झालेल्या केंद्रातील व्यक्तींची संख्या अक्षरात लिही। तर सर्वात जास्त लसीकरण झालेल्या केंद्रातील व्यक्तींची संख्या, सर्वात जास्त लसीकरण झालेल्या केंद्रातील व्यक्तींची संख्या कोणती आहे ती आपण अगोदर शोधूया। 74, 97, 65, 82, 73 तर ही आहे 97,372। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वात कमी लसीकरण झालेल्या केंद्रातील व्यक्तींची संख्या अक्षरात लिही। सर्वात कमी लसीकरण कोणत्या केंद्रात झालेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला। 74, 97, 65, 82, 83 ही बघा 6 नंबरच्या केंद्रात 53,423 ही आहे सर्वात कमी झालेले लसीकरण
व्यक्तींची संख्या आणि वरची आहे सर्वात जास्त लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या। तर अशा पद्धतीने हा इथले दोन कॉलम रो तुम्हाला बघून काय करायचं आहे, हे प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे। तर अशा पद्धतीने आज आपण करूया मैत्री गणिताची कार्यपुस्तिका इयत्ता 5वी पान नंबर 4 संख्यांची मैत्री या घटकावरील स्वाध्याय हा सोडवलेला आहे। यानंतर परत भेटूया पुढच्या पेजवरील स्वाध्याय घेऊन लगेच। तोपर्यंत बघत राहा रत्नमालाराव यूट्यूब चॅनल।